नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्विझी टाईम या चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मसावी आणि लसावी या संबंधी जे काही प्रश्न तयार होतात आणि होतील त्यासंबंधी आपण येथे चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण मसावी आणि लसावी कसा काढतात ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित जी काही वर्ड प्रॉब्लेम्स किंवा शाब्दिक उदाहरणे आहेत त्यांचा अभ्यास आपण येथे करणार आहोत. अपेक्षा आहे की हा तुम्हाला आवडेल आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर सुरू करूया हा आजचा मसावी लसावी संबंधीचा भाग. तर सुरुवातीला आपण 60 आणि 48 यांचा मसावी आणि लसावी दोन्ही काढूया. यासाठी आपल्याला भागाकार पद्धत ही सर्वात उपयुक्त ठरते आणि म्हणून आपण येथे भागाकार पद्धतीचाच अवलंब करणार आहोत. तर इथे 60 आणि 48 आपण मसावी काढूया. तर भागाकार पद्धत जी आहे ती अशा प्रकारची आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न सपोज समजा आला तर अशा रेषा मारण्याची काही गरज पडणार नाही, डायरेक्टली तुम्ही ते करू शकता. तर इथे ह्या दोन्ही संख्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या एखाद्या पाढ्यातील आहेत का ते चेक करायचे. तर आता हे जे 60 आणि 48 आहेत ते 12च्या पाड्यामध्ये येतात, म्हणजे 12 × 5 = 60 आणि 12 × 48 असं होतं. म्हणून आपण या संख्येला जर डायरेक्टली 12 भाग दिला तर काहीही अडचण येणार नाही, कुठेही गणित चुकणार नाही. तर 12 × 5 = 60 आणि 12 × 48. आता इथं बघू शकता की तुम्ही 5 आणि 4 हे वेगळे भिन्न अंक किंवा भिन्न संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत, म्हणून या बाजूला जेवढे नंबर आलेले असतील त्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी असतो. तर मग इथं फक्त 12 हा नंबरच मिळालेला आहे, म्हणजे 12 हे काय आहेत, मसावी आहे या दोन्ही संख्यांचा. तर मग लसावी आता कसा मिळवायचा, तर जी उरलेली बाकी आहे, हे जे 2, 5 आणि 4 जे दोन नंबर आहेत ते बाकी आहेत, 12, 5 आणि 4, 12 × 5 × 4 म्हणजे ह्या संख्ये या दोन्ही संख्यांचा लसावी असेल. म्हणून 12 × 5 = 60 आणि 7 × 24, 24 × 10 म्हणजे 240 हा आपला काय असेल, लसावी असेल. तर अशा पद्धतीने आपण भागाकार पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने ही मसावी लसावी एकाच वेळेस काढू शकतो. तर असंच एक 3 संख्यांचं आपण गणित पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेमकडे वळूया. तर मित्रांनो, आपण आता इथे 3 संख्यांचा मसावी आणि लसावी एकाच वेळेस कशा पद्धतीने काढता येईल ते समजून घेऊया आणि यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेमकडे वळूया. तर 18, 30 आणि 15 यांचा 50 यांचा मसावी आणि लसावी आपण भागाकार पद्धतीने एकाच वेळेस कशा पद्धतीने काढू शकतो ते आपण समजून घेऊ. तर याला एका कॉमन नंबरने भाग देऊ, याला 2 शिवाय दुसऱ्या कोणत्या नंबरने भाग द्यायला गेलं तर जाणार नाही, म्हणून आपण इथं 2 भाग देऊ. 92, 18, 15 आणि 25, ठीक आहे. तर आता 9, 15, 25 एका समान अंकाने भाग द्यायला गेलं तर भाग जाणार नाही, म्हणून 2 हा जो नंबर आहे तो या 3 संख्यांचा मसावी आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या नंबरला भाग द्यायचा आहे. तर मग 9 आणि 15 ला 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून इथे 3 भाग देऊया. 3 × 9 = 15, 25 जशास्तसे. आता 5 आणि 25 ला 5 भाग जातो, म्हणून 5 भाग घालूया. 3 जशास्तसे, कारण 3 भाग जाणार नाही. 5 × 5 = 25. आता 3 आणि 5 ह्या नंबरला कोणत्याही एका संख्येने भाग घालता येणार नाही. आणि ज्यावेळेस आपण लसावी काढत असता त्यावेळेस भाकार पद्धतीमध्ये एक कंडिशन यूज केली जाते की शेवटी सर्व ठिकाणी 1-1 वाप आला पाहिजे. तर मग अशा वेळेस आपल्याला 3 ने 1 वेळेस 3 भाग द्यावा लागेल आणि 5 ने 1 वेळेस 5 भाग द्यावा लागेल. त्याच्यामुळं आपण असं न करता जी बाकी उरलेली आहे आणि इकडे जे नंबर आलेले आहेत त्या सर्वांचा गुणाकार डायरेक्टली केला तरी आपल्याला लसावी मिळून जाईल. तर ही जी बाकी उरलेली आहे आणि त्याचबरोबर हे जे साईडचे जे नंबर आहे त्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी असेल. तर आपण आता इथं लसावी काढून घेऊया. 2 × 6 = 30 आणि 3 × 0 बाजूला ठेवून 3 × 9 म्हणजे 90 होतील, म्हणजे 90 × 5 = 9×5 = 0 आणि 9×5 = 45. तर अशा पद्धतीने आपल्याला या 18, 30 आणि 50 या 3 संख्यांचा लसावी मिळतो 450 आणि मसावी हा 2 मिळतो. आठवणीत राहू द्या की 18, 30, 50 म्हणजे 3 संख्या असतील, 4 संख्या असतील, 2 संख्या असतील,
कितीही संख्यांचा लसावी किंवा मसावी जर काढायचा असेल तर मसावी काढत असताना त्या सर्व संख्यांना पूर्ण भाग जाणं गरजेचं असतं आणि सर्वांमध्ये एक कॉमन नंबर आला पाहिजे, तरच तो मसावी गृहित धरला जातो किंवा मसावी तो असतो। तर मित्रांनो, प्रश्न आहे, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार हा 1280 आहे आणि त्यांचा मसावी जो आहे तो 4 आहे, तर त्यांचा लसावी काय असेल किंवा काढा असा प्रश्न केलेला आहे। तर मग यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत असणं गरजेचं आहे आणि ते लसावी मसावी या संबंधीचं आहे आणि ते सूत्र आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार। तर हे अशा प्रकारचं सूत्र आहे आणि या सूत्राचा वापर करून हे गणित आपण अगदी चुटकीसरशी सोडवू शकतो। आता आपल्याला इथं दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 1280, त्याच्यातील लसावी आपल्याला दिलेला नाही म्हणून जशास तसं ल आणि मसावी दिलेला आहे 4। तुम्हाला समजलं असेल की नेमकं इथं काय करायचं आहे, तर इथं काय करायचं आहे, डायरेक्टली आपण 1280 4 जरी भाग दिला, जर तुम्हाला हे सूत्र माहीत असेल तर कसं काढायचं ते, तर तुम्ही 4 ने 1280 भाग दिलात की लगेच आपल्याला लसावी मिळून जाईल। म्हणून लसावी बरोबर, कारण हा गुणाकारामध्ये 4 आहे, ते इकडे येऊन काय होतील, भागाकारात जातील, म्हणून 1280 ÷ 4 बरोबर 4 × 4 ÷ 4 ÷ 12 ÷ 4 ÷ 8 आणि 0 जशास तसा। तर या ज्या दोन संख्यांचा गुणाकार आहे त्यांचा मसावी 4 असेल तर लसावी किती असेल, 320। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, दुकानात 450 ग्रॅम जॅमची लहान बाटली 96 रुपयांना आहे व त्याच जॅमची 600 ग्रॅमची बाटली 124 रुपयांना आहे, तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे, तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न केलेला आहे। तर मग याचं उत्तर आपल्याला कसं मिळवता येईल ते आपण इथं पाहूया। तर इथं 450 आणि 600 ग्रॅम अशा दोन बाटल्या आहेत, तर 450 आणि 600 यांचा आपण एक कॉमन नंबर बाजूला काढूया। आता इथं 450 ऐवजी 45 आणि 600 ऐवजी 60 जर विचार केला तर 15 ÷ 45 आणि 15 ÷ 60 असं होतं, म्हणजे 150 × 3 केलं तर आपल्याला 450 मिळतात आणि 150 × 4 केलं तर 600 मिळतात। तर अशा पद्धतीने तर फोड होते। मग आता आपण काय करूया की 150 ग्रॅम हा जो कॉमन नंबर आहे त्याचा मूल्य, म्हणजे याचं मूल्य आपल्याला काढायचं आहे आणि ते मूल्य काढण्यासाठी आपल्याला 3 आणि 4 ह्या जे रुपये दिलेले आहेत, 450 ग्रॅम बाटलीचे 96 रुपये आणि 600 ग्रॅमच्या बाटलीचे 124 रुपये दिले आहेत, त्यांना भाग द्यायचा आहे आणि दिल्यानंतर आपल्याला 150 ग्रॅम जॅमची किंमत मिळेल। तर मग ते मिळवण्यासाठी आपण 96 ला 3 भाग देऊया, कारण 450 मधील जो नंबर आहे तो 3 आहे, म्हणून 96 ला 3 भाग देऊया। तर 3 × 3 = 3 × 9 × 3 × 2 = 6, तर अशा पद्धतीने 150 ग्रॅम जॅमची किंमत आपल्याला 32 रुपये मिळते। तर मग 600 ग्रॅमच्या बाटलीमधील जे 150 ग्रॅम आहे त्याची किंमत आपल्याला किती मिळेल, तर 124 ला इथं 4 भाग द्यायचा आहे, 4 × 4 = 12 आणि 4 × 4, तर 600 ग्रॅम बाटलीमधील 150 ग्रॅम जे आहे त्याची किंमत आपल्याला 31 रुपये मिळते। अशा पद्धतीने आपल्याला समजतं की 600 ग्रॅम बाटली ही खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरेल। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे काही दिलेलं असेल त्यामध्ये 600 ग्रॅम बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे हे आपल्याला देता येईल। तर मित्रांनो, हा आहे पुढचा प्रश्न, एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळा बाकी ही 3 उरते, तर अशी लहानात लहान संख्या कोणती आहे असा प्रश्न केलेला आहे। जेव्हा लहानात लहान संख्या विचारलेली असेल त्यावेळेस आपण त्याचा लसावी काढायचा आहे, दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांचा अगोदर आपल्याला लसावी काढून घ्यायचा आहे। तर मग लसावी काढण्यासाठी आपण त्याला एका समान अंकाने भाग देऊ, तर या सर्व अंकांना 2 पूर्ण भाग जातो, म्हणून 2 ✕ 8 ✕ 5 = 10 ✕ 12 ✕ 13 = 14। आता यामध्ये 4 आणि 6 ला 2 पूर्ण भाग जातो, म्हणून 2 × 4 = 5 ÷ 5 ÷ 6 ÷ 6 ÷ 7 ÷ 7। आता यापैकी कोणत्याही अंकाला, म्हणजे दोन अंकांना समान अंकांना एका समान संख्येने भाग देता येणार नाही, म्हणून आपण इथंच थांबूया। आणि इकडे जे आलेलं आहे उत्तर आणि हे जी उरलेली बाकी आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे,
तर 2 × 4 = 8, 8×5 = 40, त्याच्यानंतर 4 × 3 = 12 म्हणजे 120 आणि 12×7 = 84 म्हणजे 840. हे अशा पद्धतीने आपल्याला 840 या सर्व संख्यांचा लसावी मिळतो. तर मग याच्यामध्ये आपल्याला 3 मिसळायचे आहेत प्लस 3, तर 843. अशा पद्धतीनं आपल्याला ती लहानात लहान संख्या म्हणजे 843 ही आहे असं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढता येतं. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, ए बी आणि सी एकाच वर्तुळाकार धावपट्टीच्या ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात व अनुक्रमे 16, 24, 18 मिनिटांत एक फेरी पूर्ण करतात, तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता 16, 24 आणि 18 लसावी काढून घेऊया. 16, 24, 18 याला 2 ने पूर्ण भाग जातो म्हणून 2 ने पूर्ण भाग घालूया. 2 ने कोणत्याही संख्येला भाग घालत असताना त्याचा हाफ लिहायचा आहे म्हणून इथं 8, 12 आणि 9 येतील. आता याला 4 ने भाग घालूया. 8 आणि 12 4 ने पूर्ण भाग जातो. 2च्या पटीतील कोणताही नंबर घेऊन इथं तुम्ही भाग घालू शकता म्हणून मी इथं 4 ने भाग घालत आहे. 4×2 = 8, 4×3 = 12, 9 जशास तसे. आता 3 आणि 9 यांना 3 ने पूर्ण भाग जातो म्हणून 3 ने भाग घालूया. 2 जशाला तसे कारण 2ला 3 ने भाग जाणार नाही. 3×3 = 3, 3×3 = 9. तर अशा पद्धतीने आपल्याला 2, 4, 3, 2 आणि 3 हे नंबर मिळतात ज्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करूया. 2×4×3×2×3 तर 2×4 = 8, 8×3 = 24, 3×2 = 6, 6×7 = 24, 4×2 = 12 आणि 2 = 14. तर अशा पद्धतीनं 144 मिळतात आणि 144 म्हणजे ही मिनिटे आहेत. तर मग ए बी सी हे 16, 24, 18 मिनिटांत एक फेरी पूर्ण करतात तर त्यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी यायला 144 मिनिटांचा वेळ लागेल. जर मिनिटाऐवजी तासामध्ये दिलं असेल तर 60 मिनिटांचा एक तास होतो म्हणजे 2 तासांचा 120 मिनिट होतात. म्हणून 144 मधून जर 120 मायनस केले तर उरतात 24 म्हणजे 2 तास 24 मिनिट एवढा वेळ त्यांना लागेल. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर मित्रांनो, आपण इथेच थांबूया आणि लसावी मसावी या संबंधीची जी काही महत्वाची गणितं होती ती आपण इथे रेफर केली. अपेक्षा आहे की हे तुम्हाला समजले असेल आणि याचा कुठं ना कुठं तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा ठेवून आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत हॅव अ नाईस डे.